तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। नमस्कार, मी तोरल आणि तुम्ही बघत आहे तत्काळ न्यूज लाईव्ह। आता आम्ही आहो बर्डीच्या मेन मार्केटमध्ये। इथे मेन मार्केटमध्ये आंदोलन होत आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया की त्यांचं आंदोलन कशासाठी आहे आणि त्यांची मागे काय आहे। तर सर, आता लॉकडाऊन आहे, तर प्रशासनने तुम्हाला 2 वाजतापर्यंत जी छूट दिलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे आंदोलन का बरं करत आहे? नाही, प्रशासनने आम्हाला 2 वाजेपर्यंत सूट दिलेली आहे, पण मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन म्हणतात की फक्त मोठ्या दुकानदारांना परवानगी दिलेली आहे, हॉकर्सवाल्यांना परवानगी दिलेली नाही आहे। तर आमचं तेच म्हणणं आहे की मोठ्या दुकानदारांना जर परवानगी दिली आहे त्यांना पोटपाणी, तर का गरीब दुकानदारांना पोटपाणी नाही आहे का? आम्हाला पण पण तर उपास मारीची पाडेल। गेल्या 2020 पासून आमच्यावरती उपास मारीची पाडेली आलेली आहे। आमच्या मुलींचे शिकवण आहे, आमच्या मुलांना भूक पाणी आहे, जे काही इलेक्ट्रिक बिल आहे, शाळांची फीस वगैरे आम्ही कुठनं भरायची? सरकारने आतापर्यंत इलेक्ट्रिक बिल माफ नाही केलेलं आहे, काहीच माफ केलेलं नाही आहे, आणि सरकारने आमच्यासाठी काही पॅकेजही नाही दिलेलं की गरीब दुकानदार जे स्ट्रीट वेंडर्स आहेत, जे गरीब छोटे मोठे दुकानदार लावतात, त्यांनी काहीच केलेलं नाही आहे। आम्ही काय करायचं? आता आमच्यावर तर अशा वेळ आलेलं की आम्हाला आत्महत्या करावं लागेल असं वाटतं। आत्महत्या याचं सोल्युशन नाही आहे ना? सोल्युशन नाही आहे तरी पण करणार काय? आता आम्हाला आमचा परिवार पोसायचा आहे, करणार काय? आता मी मरणार तर माझ्या मागे माझे 4 मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, म्हातारी आई आहे, त्यांचं बी परिवार, त्यांचंही पोट आहे ना। मी मेलं तर माझा परिवार मेला, मग आम्ही जगायचं कसं? आम्हाला आमची उपजीविकाच तुम्ही बंद ठेवणार तर आम्ही जगणार कसं? पण तुमच्या ह्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार म्हणजे हे करतील का? आमची मागणी एकच आहे की जसे मोठे दुकानदारांना तुम्ही 2 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे, तर फुटपाथ दुकानदारांनाही त्यांना सकाळपासून 2 वाजेपर्यंत आपला व्यवसाय करायची अनुमती द्यावी, हीच माझी मागणी मनपा प्रशासनला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहे। पण हे लॉकडाऊन आता पण असायला पाहिजे का तुमचं? नाही, आम्हाला तर वाटतं की कोरोनासोबत आपल्याला जगावंच लागेल। सोशल डिस्टन्सिंग पाळून, सॅनिटायझर वापरून, जे काही आहे मास्क लावून हे पाळत आता वर्षभर राहणार। 2 वर्ष जर आता तिसरी लहर येईल, तिसरी लहरमध्ये म्हणतील मग नंतर स्वप्न पडेल, चौथी लहर येणार, तर काय आम्ही जिंदगीभर का उपास मारायचे का? खायचं काय मग आम्ही? हे लहर चालूच राहील तर हे लहर काय ना, आधी स्वप्न पडते मग दुसरी लहर यायची होती, ते अगोदर स्वप्न का नाही पडलं? आता स्वप्न पडून आलं की तिसरी लहर येणार आहे। अरे तुम्ही प्रशासन हा तर गरीब लोकांची मजबुरी तर पहा, ते कसे जगून राहिले, कसे खाऊन राहिले, कसे आपल्या परिवारावरती ते पोसून राहिले, हे तर विचार करायला पाहिजे ना। तर तुमची मागणी काय आहे की तुम्हाला म्हणजे इथे दुकाने वगैरे लावण्याची परवानगी आहे? मॅडम, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्ही भीक मागू शकत नाही, आणि हे वेळ पडली तर ते पण करू, भीक पण मागू, आत्महत्या करायची वेळ आली तर आत्मदहा पण करायला आम्ही मागे पुढे ना पाहू। फक्त आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्हाला व्यवसाय करू द्याव्या, जसे मोठे दुकानदारात 2 वाजेपर्यंत दिली आम्हाला 2 वाजेपर्यंत व्यवसाय करू द्यायची अनुमती द्यावी, हेच आमची मागणी आहे। बाकी काहीच नाही, आम्ही तर प्रशासनकडून काही मागतही नाही ना, ऑलरेडी आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्ही आपलं 2 रुपये का लागते, 4 रुपये मी बेचते, खाते का माते राहते, और काय? हमको यही बोल रहे हैं कि हमको दुकान लगाने की अनुमति दी जाए, हम लोग बहुत परेशान हैं, बहुत ज़्यादा तरीके से परेशान हैं। अब बोलने की बात नहीं है, बात हंसी की भी है, और क्या बोलते रहे, हालात तो इस तरीके से ख़राब हो गए कि किसी को क्या बताए अपनी परेशानी। घर जाओ तो औरत तल के खाती है, बच्चे भून के खाते हैं, ये हाल हो गया हमारा, और हमारे पास पैसा तो कुछ भी नहीं, क्योंकि हम लोग 1.25 साल से परेशान हैं। अब तक कैसे क्या चला रहे थे फिर? अभी तो उधार वाली लेके चला रहे, ना किस्त पहुंच रही है किसी चीज़ की, इधर उधर उधार ले लेके भी थक गए, ना कोई दुकानदार इस समय तो कोई उधार भी नहीं देता। नहीं, इसीलिए तो हमने अभी एक अधिकारी को बोले आप बंद करवा रहे तो कुछ पैसे की मदद करे हमको, तो सब कुछ हमारे हॉकर्स में कुछ पैसे जमा थे, उस वजह से हमको 2000 रुपये मिला था, वो भी हम अभी वापस नहीं कर पाए, क्योंकि दुकान लगेंगे जब वापस करेंगे, लेकिन वो 2000 रुपये कितने दिन चलेंगे घर खर्च में। आज देखा जाए तो महंगाई इस कदर बढ़ते जा रही है, किसी सरकार का ध्यान नहीं है उसके ऊपर, और ये दुकान नहीं लगने से, कारोबार नहीं करने से, कोरोना की वजह से लोगों को डबल ट्रिपल मार पड़ रही है, हर लोगों का नुकसान है इसमें, बड़े से छोटे लोग, लेकिन जिनके पास है उनका चल जा रहा है, जिनका रोज कमाना रोज खाना है उनका कैसे चलेगा? हमें बर्डी हॉकर सीता बर्डी से तो
अभी हमने कुछ लोगों से बात की, उनसे हमने जाना है कि कितना उनको तकलीफ हो रहा है ये चीज़ का। कम से कम डेढ़ साल से, अभी डेढ़ दो साल हो गया है कि कब से लॉकडाउन चल रहा है, लेकिन अभी जो दी गई है छूट वो सिर्फ बड़े दुकान वालों को ही दी गई है। जो छोटे मोटे जो दुकान वाले हैं उन पर मनपा प्रशासन का बिल्कुल भी ध्यान नहीं है। वो अपना उधारी कर्जा करके कैसे भी अपनी अपना घर चला रहे थे, लेकिन अभी ऐसी सिचुएशन आ गई है कि 2 बजे तक की छूट मिलने के बाद भी उनको दुकानें नहीं लगाने दी जा रही है। तो उनकी यही उनका इसीलिए धरना था कि उनकी जो दुकानें हैं वो लगनी चाहिए और उनको जो रोजगार है वो मिलना चाहिए। और ऐसी ही खबरों के लिए हमारे साथ जुड़े रहिए और देखते रहिए तत्काल न्यूज़ लाइव।